आता आपण पोचले आहोत भारत चीन सीमेवरील चांगला पास। हा परिसर हा मी इकडे तुम्हाला दाखवतोय हा जगातला सर्वात 2 नंबरचा अति उंच प्रदेशातला हा रस्ता म्हणून ओळखला जातो। भारतीय आर्मीने या ठिकाणी हे रस्ते बांधून अशा ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना केलेली आहे। हा जगा आता आपण 17,688 फूट उंचावर या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी ऑक्सिजन घेणं सुद्धा खूप कठीण बनलेलं आहे आणि या ठिकाणवरनं आपण चीन भारत चीन सीमेच्या दिशेने चाललेलो आहोत। हा आपल्याला चांगला पास दिसत आहे, या ठिकाणचा परिसर आपणास दिसत आहे। बघा हा 17,000 फूट उंचीवर आहे आणि हा जगातला सगळ्यात 2 क्रमांक 2चा अति उंच असा हा मार्ग आपल्याला या ठिकाणी मी दाखवत आहे। अशा ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत ज्या ठिकाणी जे ठिकाण भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या दृष्टीने सुरक्षतेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील असं बनलेलं आहे। आता आपण पेंगोंग आणि चुशूल या दोन भागाच्या दिशेने चाललेलो आहोत। हा परिसर भारतीय सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आणि तेवढाच महत्त्वाचा असल्यामुळे या ठिकाणी कुठेही शूटिंग करण्यास अतिशय मनाई करण्यात आलेली आहे। कुठलेही पिक्चर्स आपल्याला घेता येत नाही किंवा त्या भागाची माहिती सांगता येत नाही। या सुरक्षिततेचा सन्मान राखून आपण त्या मार्गाच्या अलीकडे जे ग्लेशियर्स सुरू होतात या ठिकाणी येऊन पोचलेलो आहोत। हा भाग एवढा उंच असून या ठिकाणचे तापमान जवळपास -17 डिग्री सेल्सिअसच्याही पुढे पोहोचलेलं आहे। सगळीकडे बर्फच बर्फ व्हायला सुरुवात झालेली आहे, जोराचे वारे वाहू लागलेले आहेत, ऑक्सिजनचं प्रमाण एवढं कमी आहे की बोलताना देखील थांब लागते। जरा जरी हालचाल केली तरी डोळ्यासमोर काळोख येतो आहे। अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या भारतीय जवान या ठिकाणी या सीमेचे रक्षण करण्यासाठी दिवस रात्र डोळ्यात तेल घालून या ठिकाणी पहारा देत आहे। खरं तर मनुष्य प्राण्याच्या दृष्टीने या ठिकाणी फिरणं देखील कठीण बनलेले आहे। अशाही परिस्थितीत आपले जवान या ठिकाणी डटून आहेत, गर्व आहे या जवानांचा। आणि आपल्यालाही या सीमेमध्ये काय चालू आहे हे दाखवण्यासाठी आम्ही इथपर्यंत येऊन पोचलेलो आहोत, याही पुढे जाणार आहोत। आणि त्याहीपेक्षा तुम्हाला एक सगळ्यात तरुण भारतच्या दर्शकांसाठी आम्ही अशा लोकांची भेट घडून देणार आहोत की ज्यांनी ज्या ठिकाणी शत्रू अगदी सीमेच्या नजदीक येऊन पोचलेला होता त्यावेळी भारतीय सैनिकांना याची जाणीव देऊन त्यांना सगळं अन्नधान्य पाणी सगळं पाणी पुरवठा करायच्या दृष्टीने या लोकांनी मदत केली आणि देशभक्ती दाखवून दिली। अशा लोकांची आम्ही या ठिकाणी तुमची भेट घालून पण देणार आहोत। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।